ऑर्डर केलेलं आहे. मेंदूवडा 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 असतो ते मेंदूवडा मेंदूवडा तर नमस्कार मंडळी, मी शोमरकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी सध्या आहे मुंबईला. मुंबईला मला 8-1 दिवस झालेत आणि मागच्या काही दिवसांमध्ये मला व्हिडिओ करत असल्याने खूप मोठा ब्रेक झाला आहे आपला व्हिडिओमध्ये. तर आता पावसाळा वगैरे मस्तपैकी सुरू झाला आहे आणि थोडा वेळ पण काढायचा आता व्हिडिओ करायला. तर आता मुंबईला आल्यामुळं कामानिमित्त काही जमलं नाही ब्लॉग वगैरे करायला. आणि आज 8-9 दिवस झालेत मुंबईला येऊन आणि आज मी चाललो आहे गावाला. आणि गावाला जायच्या दिवशी पूर्ण दिवस मोकळा ठेवला आहे मी, कारण आज सकाळी मित्रांना भेटायला जायचं ऑफिसच्या माझ्या आणि कालपर्यंत पूर्ण बिझी होता दिवस. आणि मुंबईला आलो आहे कारण आपलं ट्रॅव्हल्सची एजन्सी आहे, त्याच्यामुळं मध्ये मध्ये भाड्याला पण जावं लागतं, आता सीझन आहे त्यामुळे. आणि रिलेटिव्सला माझ्या असं काय काय वाटतं की मी मुंबईला आलो आहे, मला काहीतरी फिरायचं आहे किंवा फिरायला चाललं आहे, हा मौज मजा करायला चाललं आहे असं त्यांना वाटतं रिलेटिव्सला. तर त्यांचा असा गैरसमज झाला आहे की मी मुंबईला फिरायला आलो आहे. तर तसं काही नाही आहे, मुंबईला येऊन मी घरी नव्हतो जास्त, बाहेरच होतो मी, त्यामुळं मध्ये कुठे मित्रांना वगैरे भेटायला वेळच मिळाला ना मला. तर त्यामुळे आज मित्रांना भेटायला जातो मी. तर आजच्या दिवसात जे जे काय होईल ते तुम्हाला मी दाखवणार आहे. होप दिवस चांगलाच जाईल आपला. तर जे जे काय होईल ते तुम्ही बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता भेटूया डायरेक्ट तिकडे. आणि जाताना पण काय कॅप्चर करायला वाटलं तर ते पण आपण करूया. आणि मी ताईच्या एकदम फेवरेट कपामधून मी चहा पितो आहे आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं आहे बघा. आणि सकाळी मजबूत पाऊस पडलेला आहे इकडे. तर म्हणजे आत्ता मी ताईच्या बिल्डिंगच्या इथून बाहेर पडतो आहे. बघूया आता ट्रेन्स वगैरे लगेच भेटतात की नाही आपल्याला. तर गाईस, शेरावटं तर भेटलेले आहे आपल्याला. तर आता ट्रेन्स वगैरे भेटत की नाही बघूया टायमिंगमध्ये. तर गाईस, आपण पहिली तिकीट काढूया. आता आपल्याला जायचं विक्रोळीला जायचं आपल्याला, सायन विद्यापीठ विक्रोळी 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 जायला मिळणार झाले. तर मंडळी, मी आता विक्रोळीला पोहोचलेलो आहे आणि आपल्यासोबत आपले जिगरे यार आहे बघा. तर आता प्रत्येकाची ओळख करून देतो. हा आहे प्रणव, हा सुरेश, हा अमित आणि हा आहे निनू. आपल्या कोकणातला जा आपण. तर हे सगळे आपल्या ऑफिसचे सगळे पब्लिक आहे. काय काय जण याच्यामधले, निनू दुसरीकडे जॉईन झाला आहे, मी पण दुसरीकडे आहे, प्रणव, हे सगळे एकत्रच आहेत. तर न्यू हॉरिझॉनमधले कोण बघत असतील व्हिडिओ, तर आम्ही आज भेटलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजच्या दिवसामध्ये जे जे काय होणार तिथून आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे विक्रोळीच्या एका स्टेशनच्या बाजूलाच एक हॉटेल आहे, तिकडे बसलो आम्ही नाश्ता करायला. आणि आता आम्ही ऑर्डर केलं साऊथ इंडियन फूड. आणि निनू बराच वेळ विचार करत होता काय घ्यायचं काय नाही बोलून, फायनली निनूने ऑर्डर केलेलं आहे मेंदूवडा मेंदूवडा असतो ते मेंदूवडा मेंदूवडा कितना तेजस्वी विचार आहे आपका. और अमित जी, आपका कैसा चल रहा है सर? एकदम बढ़िया एकदम. और सूरज ठीक ठीक ठाक ठीक ठाक. प्रणव शेख प्रणव शेख विषय विषय म्हणजे काय विषय खोल टका टक मला कोणी विचारू नका, मी नंतर सांग. तर गाईस, आमचा आता नाश्ता आलेला आहे मस्तपैकी बघा. प्रणवने, मी, अमितने आणि सूरजने उत्तपा मागवला आहे आणि निनूने निनूने मेंदूवडा मागवलेला आहे आणि त्याने खायला सुरुवात पण केलं आहे. निनू घरी नाश्ता नव्हता केला काय? केला होता. सगळेजण आम्ही फोटो काढण्यात व्यस्त आहे.
सगळेजण आम्ही फोटो काढत व्यवस्था आणि निनू एकटाच खायला व्यवस्था तिकडे. तर पहिलं खाऊन घेऊया आपण. तर काही नाश्ता वगैरे सगळा करून झाला आहे आता असताना नाही समजत. तर गाईज आम्ही खूप महिन्याने जवळजवळ वर्षाने भेटलो आम्ही, एक दीड वर्षाने भेटलो आम्ही. तर खूप गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या मनसोक्त आणि खूप छान वाटलं सगळेजण भेटले. आणि भेटल्याच्या नंतरला इकडची तिकडची गप्पा गोष्टी चालू होत्या, कोण कधी लग्न वगैरे करणार आहे वगैरे काय काय. तर ते तुम्हाला नंतरला कळेलच जेव्हा यांची लग्न होतील तेव्हा. तर छान मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही भेटून. आणि फायनली पिंटे गँग भेटलेले आहे मित्रांनो. पिंटे गँग म्हणजे आम्हाला ऑफिसमध्ये सगळे पिंट्या म्हणायचे सगळ्यांना, म्हणजे आम्ही जे पाचही मेंबर होते त्या सगळ्यांना ते पिंट्या म्हणायचे. आणि ज्याला हाक मारायचे त्याला समजायचं की नेमकं हाक कोणाला मारतायत ते. तर काहीच आम्ही आता नाश्ता वगैरे करून आलोय बाहेर आणि पाठीमागे आपली पिंटे गँग उभी आहे. ते आईस्क्रीम घेतात इकडे, आईस्क्रीमच्या इथं सगळे आलेत बघा. निनू कोणता तुझा फ्लेवर? थांब, तू घेतलास ना? रासबेरी. चांगला रे. आईस्क्रीम घ्यायला आलो आम्ही सगळे. चांगला रे आईस्क्रीम. आणि फायनली पिंटे गँग भेटलेली आहे. पिंटे यू गाईज. आजचा दिवस खूप छान गेला, सगळेजण आले भेटायला, छान एन्जॉय केला आम्ही. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.